राज्य करताना सुबुद्धी मिळो, गणपती बाप्पा मोरया म्हणून सुद्धा तुम्ही मतदान करा. आणि तो केवळ भाजपलाच सांगितलं आणि आम्हाला सांगितलं का नाही, येत्या निवडणुकीत मी माझ्या जनतेला आवाहन करतो की जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा. ज्या अर्थी त्या अर्थी, ज्या अर्थी आमचे माननीय पंतप्रधान मतदान करताना बजरंग बली की जय बोलून मतदान ते वोटिंग मशीनचं बटन दाबा सांगतायत, तर मग हा नियम आता निवडणूक आयोगाने शिथिल केला असेल तर आम्ही देखील येत्या निवडणुकीत मी माझ्या जनतेला आवाहन करतो की जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा, हर हर महादेव म्हणून मतदान करा, जय श्रीराम म्हणून मतदान करा. आणि राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून गणपती बाप्पा जय गणपती बाप्पा मोरया म्हणून सुद्धा तुम्ही मतदान करा. तर याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची गरज आहे की हे बंधन जे पूर्वी होतं ज्याच्यावरनं हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता, मग तो योग्य होता ती शिक्षा किंवा तुम्ही जे काही निर्णय घेतला तो योग्य होता की आत्ता हे जे पंतप्रधान आणि गृहमंत्री करतात ते योग्य आहे हे त्यांनी सांगणं मला असं वाटतं देशाच्या जनतेला आणि आम्हालासुद्धा उत्सुकता आहे की आचारसंहितेत जर काही त्यांनी बदल केला असेल तर तो केव्हा केला, कधी केला, आणि तो केवळ भाजपलाच सांगितला आणि आम्हाला सांगितला का नाही, ही सुद्धा आमची एक मला असं वाटतं रास्त मागणी आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही एक पत्र निवडणूक आयोगाला आज सकाळी पाठवलेलं आहे, आपल्याकडे सुद्धा ते पत्र सर्वसामान्य मतदारांसाठी आणि देशातल्या जनतेला माहिती व्हावं की अरे माझा अधिकार हा काय आहे, मी या असं करू शकतो की नाही करू शकत, कारण पूर्वी या सगळ्या गोष्टी फार स्वतःहून निवडणूक आयोग दखल घेत होती.